नमस्कार, एकोहम द्वारे आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत भारताच्या उज्ज्वल संस्कृत वारशाची एक सफर। तर आपण सुरुवात करणार आहोत सुभाषित श्रृंखलेने। आज आपण असे एक सुभाषित पाहणार आहोत ज्यामधून लोकांचे वर्तन धनवान आणि धनहीन माणसांप्रती कसे बदलते हे आपल्याला समजते। वनानी दहतो वन्हे हे सखा भवति मारुतः स एव दीपनाशाय कृषे कस्यास्ति सौरुधम। हे सुभाषित सांगते की जेव्हा वणवा हा अरण्याला जाळतो तेव्हा वारा मात्र त्या अग्नीला अगदी मित्राप्रमाणे साथ देतो आणि त्याला अधिक पेटवून शक्तिशाली बनवतो। परंतु हाच वारा एका छोट्या दिव्यातील लहानशा अग्नीला मात्र विझवून टाकतो। दैनंदिन आयुष्यात देखील हेच पाहायला मिळते की माणूस जोपर्यंत धनाढ्य व बलाढ्य असतो तोपर्यंत त्याला साथीला अनेक मित्र असतात। परंतु जेव्हा तो धनहीन आणि दीन होतो तेव्हा सर्वांनाच तो नकोसा होतो। एवढेच नाही तर हेच आप्तजन त्याला हानी देखील पोहोचवतात। आता आपण या सुभाषिताची शब्द संपदा समजून घेऊ। वनम अरण्य, दहती जाळतो, वहनी अग्नी, सखा मित्र, भवती होतो, मारुतः वारा, दीपः दिवा किंवा पणती, नाशः हानी, कृशः दुबळा किंवा दीन, सौरुधम मैत्री किंवा साथ। हे सुभाषित आपल्याला दर्शविते की धनाढ्य व बलाढ्य व्यक्तींचा मोठा मित्र परिवार असतो। हे मित्र त्यांना मदत करतात आणि त्यांच्याशी नेहमीच प्रेमाने वागतात। परंतु खरं तर या सर्व मित्रांना या व्यक्तींकडील बल आणि संपत्तीचे आकर्षण असते। हेच सर्व आप्त त्यांची तेव्हा साथ सोडतात जेव्हा ते दीन आणि धनहीन बनतात। दुर्दैवाने ऐहिक आयुष्याचे हेच कटु सत्य आहे। सुभाषिते ही अशी बोधवाक्य असतात जी आपल्याला दैनंदिन आयुष्यात कामी येतात। तुम्हाला या सुभाषितातून काय बोध मिळाला हे आम्हाला नक्की कळवा। आपला अनुभव हा खाली कॉमेंट्स मध्ये लिहा किंवा mugdha.jaggi@ekoham.in या ईमेल आयडी वर मेल द्वारे कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचा व्हिडिओ पाहिल्यासाठी खूप खूप धन्यवाद। नमस्कार।